तालुक्यातील साजणी येथील वर्षा कांबळे या 21 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सामाजिक संघटनांनी आंदोलने करून ही हत्या आहे असे म्हटले असले तरी पोलिसांकडून अद्याप ही वर्षाच्या मृत्यूबाबतचा खुलासा झाला नाही. बीपीएनने स्थानिक पातळीवरती या घटनाक्रमाचा शोध घेतल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वर्षाचा मृत्यू झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, चला पाहूया उमेश माळगे यांचा 100 हा स्पेशल रिपोर्ट. हातकणंगले तालुक्यातील साजणी या गावातील भोपाल कांबळे हे आपल्या पत्नी आणि मुलगी वर्षासोबत वास्तव्यास आहेत. कांबळे कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. भोपाल यांना वर्षा ही एकुलती एक मुलगी होती. वर्षाचे शिक्षण 9वीपर्यंत झालं होतं. उदरनिर्वाहासाठी काही वर्षांपासून वर्षा गावातीलच साई क्लिनिक या डॉक्टर शरद पाटील यांच्या दवाखान्यामध्ये साफसफाईचे काम करत होती. एनकेन कारणावरून डॉक्टर पाटील आणि त्यांची पत्नी वर्षाला त्रास द्यायचे, तरीही वर्षा तो त्रास निमूटपणे सहन करत काम करायची. कारण नोकरी गेली तर खायचं काय हा मोठा प्रश्न तिच्या समोर उभा होता. 10 ऑगस्ट रोजी वर्षा नेहमीप्रमाणे सकाळी दवाखान्यात कामावरती गेली आणि दुपारी 12 सुमारास निराश होऊन घरी परतली. आईने कारण विचारताच मला कामावरून काढून टाकले आहे असे वर्षाने उत्तर दिले. त्या दिवशी वर्षा कमालीची अस्वस्थ होती. 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वर्षाला डॉक्टर पाटील यांचा फोन आला. वर्षा कांबळे ती शरद डॉक्टरच्या दवाखान्यात कामाला होती आणि त्यामुळं गुरुवार त्यांना 9 फोन करून त्यांना सांगितलं की पुरगी येते वर्षा आणि तुम्ही उद्या या 8 दरम्यान आणि तुमचे कपडे घेऊन जावा असं म्हणून सांगितलं होता. सांगितल्याबरोबर 8 दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 8 मी आणि माझी मुलगी वर्षा कांबळे या आम्ही दोघी जण दवाखान्यात गेलो होतो. दवाखान्यात गेल्यानंतर मला मुलगी काय म्हणाली की मम्मी हे कपडे घे, पिशवीत घालून दिली आणि मला म्हणाली मोबाईल आणि कपडे हे तू घरात घेऊन जा आणि मी थोड्या वेळात येतो म्हणून मला सांगितले. त्यामुळे मी घराकडे कपडे आणि मोबाईल घेऊन मी घराकडे आलो. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळ झाली तरी वर्षा घरी का आली नाही या काळजीत वर्षाची आई होती. आईने पूजा नावाच्या महिलेला फोन लावून वर्षा कुठे आहे असे विचारले पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. नंतर त्या पूजाचाही फोन नॉट रिचेबल राहिला. 6 मी पूजाला ती पूजा मॅडम होती ती तिला मी फोन लावला. म्हणजे फोन माझ्याकडे पुरगीचा होता म्हणून मी कोणाला लावणार म्हणून म्हणलं पूजालाच फोन लावला. तिच्याकडे माझा मोबाईलचा नंबर माझ्याकडे होता मग तिला मी फोन केला. तिला काय म्हणलं मी की मॅडम पूजा मॅडम आणि माझी पुरगी तू कुठं आहेस तर ती घरात आहे. मी घरात आहे म्हटली. मग घरात आहे तर तू जा दवाखान्यात आणि पुरगी माझी काय करायला हे बघून ये जा असं म्हणून मी सांगितलो. ती काय म्हणाली मी दूध आणायला जाणार आहे तेव्हा बघतो म्हटली आणि गेली आणि ती काय दिसली नाही. मग परत दुसऱ्यांदा फोन केलो तेव्हा म्हणाली मी गेलतो म्हणली दवाखान्यासमोर मला काय दवाखान्यापाशी काय समोर काय दिसली नाही. म्हणलं आता जा आणि तू जाऊन छान बघ पुरगी माझी काय काम करायला काय बसल्या एवढं बघ आणि मला खाली तिच्या भुजरी काय फोन करू नको खाली आल्यानंतर मला फोन करून सांग काय काम करायला काय बसल्या ते ठीक आहे म्हटली. त्याच्या पुढं टॉप त्याच्या पुढं तिनं मला काय परत तिसऱ्यांदा फोन लावताना तिनं मला काय म्हणजे तिनं काय फोनच उचलली नाही. त्या फोनमध्ये असं बोललं की नेट क्षेत्राच्या बाहेर आहे असं त्या फोनमध्ये बाई बोलत होती. त्यामुळे उचलीच नाही म्हणजे कमीत कमी 6 हे 7 ही चालूच होतं फोन लावणं करणं हे उचलीच नाही. 2 उचली तिसऱ्यांदा तिनं उचलली नाही. रात्री 8 सुमारास डॉक्टर पाटील यांचा मावस भाऊ अतुल पाटील हा वर्षाच्या आईला घरी न्यायला आला. दवाखान्यात पोहोचताच वर्षाच्या आईला समोरील दृश्य पाहून धक्काच बसला. 8 अतुल आला होता शरद डॉक्टरचा मावस भाऊ. तो आला आणि तो काय म्हणाला की उडकत उडकत आला शिस्टरचं घर कुठलं शिस्टरचं घर कुठलं मग घरात आमच्या दारात आला आणि मला काय म्हणला काय म्हणाल तुम्ही काय करायचा म्हणलं मी जेवण करायला तर ते ठेवा म्हणला बंद करा आणि तुम्हाला शिस्टरनं बोलवल्या दवाखान्यात आहे आणि असं तिने सांगितलं की आमची मम्मीला तेवढं बोलवून आणा असं म्हणून सांगितलं आणि चला तुम्हाला तुमची पुरगी बोलवल्या असं म्हणून मला खोटं सांगून त्याच्याच गाडीवरनं दवाखान्यात मला नेऊन सोडला. त्यानंतर मी 8 तसं ते मला नेऊन छान तिथं सोडलं. अतुलनं मी गेलो तिथं दवाखान्यात त्याच्या गाडीवरनं आणि ते दवाखान्यात उतरल्यानंतर
आज जाऊन बघते तर माझ्या पुरगीला खटवर झोपवलेलं होतं. वर्षाच्या या संशयास्पद मृत्यूमुळे सामाजिक संघटनांनी गेले 10 दिवस आंदोलने करायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही याचे पडसाद उमटताच पोलिसांनी डॉक्टर पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. पोलीस कोठडीनंतर डॉक्टर पाटील न्यायालय कोठडीत आहे. सामाजिक संघटना तपास यंत्रणांवर अजूनही समाधानकारक नाही. वर्षाने आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे यावर अजूनही संघटना ठाम आहेत. साधनी गावामध्ये डॉक्टर शरद पाटील यांनी जातीयवादातून केलेल्या आमची बहीण वर्षा कांबळे ज्या हत्याकांडाच्या संदर्भात आदरणीय SP साहेब बळकवडे यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर सदर आरोपीवरती अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. पण नुसता अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होऊन चालणार नाही तर सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी किंवा कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच पक्ष आंबेडकरवादी संघटना यांच्या वतीने स्थानिक पोलीस प्रशासनांना निवेदन देण्यात येत आहे. BPN ने साजनी येथे प्रत्यक्ष जाऊन या घटनेमागचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ज्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत त्या अशा. मृत्यू होण्यापूर्वी डॉक्टरने वर्षाला पोटदुखीबाबतच्या कोणत्या गोळ्या खायला दिल्या होत्या? पूजा नावाच्या महिलेचा नंतरचा फोन नॉट रिचेबल का राहिला? वर्षाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असे म्हटले जात असले तर मग आई वडिलांना पहिल्यांदा वर्षा कोर्टवरती कशी काय आढळून आली? या घटनेचा बोभाटा होऊ नये म्हणून तात्काळ शवविच्छेदन आणि अंत्यविधी का करण्यात आला? पोलीस वर्षाच्या मृत्यूचे कारण का सांगत नाहीत? विसेरा येण्यास विलंब का लागत आहे? मला वाटतंय त्यांना स्वतःहून बोलवलंय, पुरगीला एकटीला म्हणून बोलवलंय का नाही. पप्पा गेल्यावर तुम्ही या जी म्हटलंय का नाही, ते कारणीभूत दिवस आहे. त्यांनाच माझ्या पुरगीचा घात केला असणार, त्याच्यावरच मला डाऊट यायला, त्याच्यावरच मला संशय यायला. त्याला कठोर शिक्षा करायला पाहिजे, त्याला फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, एवढंच माझी अपेक्षा आहे. आणि माझ्या मुलगीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे. वर्षाचा असा संशयास्पद दुर्दैवी मृत्यू झाल्याने तरुण मुलींच्या खासगी ठिकाणच्या नोकरीबाबत असुरक्षितता वाढली आहे. पोलिसांच्या निर्भया पथकाने तात्काळ अशा घटनांमध्ये लक्ष घालून तपास यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे. डॉक्टर पाटील आणि पोलिसांनी मृत्यूवेळी केलेली कृती पाहता वर्षा कांबळे या तरुणीचा मृत्यू संशयास्पदाचा आहे याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. जरी सामाजिक संघटनांनी आंदोलने करून हे प्रकरण चर्चेत आणलं असलं तरी वर्षा कांबळे या तरुणीचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही. सर्वसामान्य कुटुंबातील असलं की लवकर कोणी दाद घेत नाही हे या प्रकरणावरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता हा तपास प्रामाणिकपणे केला तरच या प्रकरणाचा छडा लागेल, अन्यथा श्रद्धांजली वाहण्यातच वेळ निघून जाईल हे मात्र नक्की. BPN 100 साठी उमेश माळगे.